हाथ शोल्डर रिलैक्स, माइंड सेट करा, माइंड सेट करा, गुड। टर्न स्लो, टर्न एक्सीलेटर, वेरी गुड। स्लो टर्न, टर्न, वेरी गुड। स्लो, वेरी गुड, गुड गुड, वेरी नाइस। आता लेफ्ट साइड ने आ, बैक घ्या, बैक बैक घेऊन लेफ्ट साइड बैक। एक्सेलेट नका करू, हार्ट टाइट नका करू, हाँ अजून थोड़ा बैक, ओके। ब्रेक ब्रेक, पाय खाली सोडून ऑफ करा, पाय खाली सोडून आधी तुम्ही ते बघा कुठे तुम्हाला ॲक्सिलेटर द्यावी लागते, कुठे कमी, त्याच्यानंतर पायवर ठेवून ट्राय करा, कारण दोन्ही साईडने शिकणं महत्त्वाचं आहे। फक्त राईट टर्नच नाही येणार आहे, लेफ्ट पण वळायचं आहे, बरोबर आहे ना? आणि एटमध्ये कसं दोन्ही टर्न करावे लागतात आपल्याला, इंग्लिशमधला जो एट आहे ना तो दोन दोन सर्कल आहे ना, हां आपला मराठीवाला नाही, काल कालावणीचे हजबंडनी एक ते गेले होते ना टेस्टसाठी, मग तिथे एक लेडी आली होती टू व्हीलरच्या याच्यासाठी, लायसन्ससाठी म्हणजे टेस्ट द्यायला, नाही हजबंड, तर ते काय म्हणे एका लेडीला म्हणले की ना एट काढून दाखवा, ती बिचारी मराठीवाडला असा मग ना त्या आरटीओ ऑफिसला बिचारायला एका माणसाला सांगावं लागलं की दाखव त्यांना कसा आहे। मग मी अवनीच्या हजबंडला बोलले अहो ती मराठीमधला काढत होती, तिला तिला इंग्लिशमधला नाही समजलं की 2-0 असतात आठमध्ये। हो 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 हो, कारण रिस्क त्यांची असते ना, ती एका एजंटच्या थ्रू आली होती तरीसुद्धा काढा, म्हणजे हे आपल्याला रूल फॉलो करावेच लागतात, म्हणून हे केल्याशिवाय मी रोडवर नेत नाही कुणाला। कारण आता लास्ट वीकला मी डबल सीट बसले ना, बिंदास बसली, कारण मी मला तिसऱ्या दिवशी शिकवलं होतं का, चौथ्या दिवशी मी समोर की ते काय असतं ना, सेल्फ कॉन्फिडन्स पण खूप महत्वाचं असतं, म्हणजे ते पोपट नाही बनायचं की जेवढं मॅडमने बोललं तेवढंच करायचं। आता अवनी आहे ना, तिचं पण तिला समजतं तिची चूक कुठे कुठे होऊ राहिली, ती बरोबर बोलते, मी म्हटलं बेस्ट स्टुडंट आहे बाबा, म्हणजे मला सांगण्याआधीच तुला कळतं आहे की तुझं कुठं कुठं चुकतं आहे, है ना। चला आधी पाय खाली सोडून लेफ्ट ट्राय करा, नंतर ते मॅनेज झालं की मग पायवर ठेवून स्लो स्लो, एवढी फास्ट नाही, हळूहळू, हां स्लो 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 स्लो। आता राईटच्या वेळेस आपल्याला काय वाटत होतं, इकडून ॲक्सिलेट द्यावं लागत होतं, पण लेफ्टला आता तुम्हाला लेफ्ट साईडने ॲक्सिलेटर द्यावं लागेल, राईटला तुम्हाला राईटला चढ होता ना, आता लेफ्ट साईडला चढ आहे, आणि तिथून तर बिना ॲक्सिलेटचंही तुमचं येऊ शकते। हां चला स्लो गाडीचा, झिरो ॲक्सिलेटरचा फायदा दिसला ना, आता गाडी क्रॉस झाली, व्यवस्थित केलं तुम्ही,
चला।